अजितदादांनी निर्णय घेतला असेल, तो चांगलाच घेतला असेल, बाबासाहेबांनी निर्णय घेतला असेल, तो सगळ्यांच्या हिताचा असेल, काही गोष्टी असतील. चला 99% मी प्रयत्न केलेला, 1% माझ्या नशिबाचा भाग आहे. आणि जरी हे राजकारण सोडून द्या, आपलं राजकारण मी पहिल्यापासून सांगितलं, राजकारण करायचं नाही. मी पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना मला इतका आनंद मिळाला, आपल्यासारख्या पत्रकारांची सगळ्यांची साथ मिळाली. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला कसं मोठं करायचं हे करता आपल्याकडून सगळ्यांकडून शिकलो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सगळ्यांनी जी संधी दिली, ही संधी काय मी इथं थांबवणार नाही. आपल्या सगळ्यांची गरज मला कायम लागणार. माझ्या कार्यकर्ते, माझा एक पण कार्यकर्ता, माझे सगळे भाऊ, माझ्या भावांच्या जीवावरती, माझ्या नागरिकांच्या जीवावरती मी ठरवले, मी निवडणूक लढवणार. काही झालं तर मी निवडणूक लढवणार आहे. आत्ता पक्षातील 90-100% मी म्हणत नाही, 70% नगरसेवक असतील, आजी माझी नगरसेवक असतील, हे माझ्या बरोबर आहे. सगळ्यांची मला फोन येणार, शेखर एकच काय झालं, परंतु नशिबाचा भाग, माझ्या नशिबाच्या गोष्टी नसतील. आणि मी माझं जे काम चालू ठेवलं होतं हे मी असंच काम पुढं चालू ठेवणार आहे. आता काय विचार. आणि मी उद्या फॉर्म भरतोय, माझ्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन असणार आहे. आता माझ्याबरोबर बरेचसे नगरसेवक उद्या यायला तयार आहेत, परंतु मला कुणालाही माझ्यामुळं, कुठल्याही माझ्या मित्राला कुणालाही माझ्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे, ही माझी पहिली काळजी असते. त्यामुळे मी कुणाला माझ्याबरोबर शक्ती येणार नाही. माझ्यावर माझे भाऊ असतील मोठ्या प्रमाणात, मी सगळ्यांना घेऊन येईन. आणि मला तुमच्या सगळ्यांची गरज, मी प्रयत्न करणार. मला माहिती मी आयुष्यामध्ये कधी हार मानलेली नाही, आणि ही पण मी हार मानणार नाही. मी माझे प्रयत्न करणार, आणि मला विश्वास आहे माझ्या विश्वासाच्या जोरावरती. माझ्या बहिणी आहेत अख्ख्या मतदारसंघामध्ये, कुणी उपक्रम राबवला नसेल तो मी उपक्रम राबवला. बहीण भावाला राखी पाठवत असती, परंतु भावाने बहिणीला राखी पाठवली. असे अनेक उपक्रम पाहिलेत आपण, ज्येष्ठांचे सत्कार असतील, म्हणजे आता हे सांगण्याच्या गोष्टी नाही जे केलंय ते, परंतु चांगलंच केलंय. आयुष्यामध्ये पण चांगलंच करणार आहे. मला फक्त सगळ्यांचे आशीर्वाद आवश्यक. बोलतो एवढं, आणि आपण संधी दिली एवढे दिवस मला उचलून धरलं, तर आपणच असता. आयुष्यामध्ये कुठली गोष्ट करायची म्हणली, पत्रकार मित्रांशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत माझ्या प्रवासामध्ये खूप मला साथ दिली, इथून पुढेही आपण मला साथ द्या. आमची भाऊ नाराज झालतीमध्ये साबळे भाऊ, परंतु असं काय नसतं. एक मी असं असं बोललो होतो, तुम्हाला वाईट वाटलं असं सगळ्यांच्या समोर माफी मागतो भाऊ तुम्हाला. आणि इथून पुढे आयुष्यामध्ये मी माझं असंच काम चालू ठेवणार. आणि मला तरी वाटतं पन्हाळा पिंपरीचा आमदार शेखर वाढत असणार, याच्यापेक्षा काही जास्त. असं काहीच नाहीये, कालपर्यंत मी प्रयत्न करत होतो, दादांनी असं काहीच सांगितलं नाही. मला जरी दादांनी आधी सांगितलं असतं ना, शेखर तू काम करू नको, मी थांबलो. आणि असं काय नाही की बाबा मला कोणी सांगितलं मी ऐकणारा बोलू आहे, अशी कुठली गोष्ट नाहीये. की आपण एकदम पुढं जाऊन येतात. त्यामुळे दादांनी जरी मला सांगितलं असतं ना, तू थांब बाबा शेखर, आता काय तुझं काम नाही आहे, नंतर तुझा विचार करू, तर मी थांबलो असतो. परंतु काही ज्येष्ठ असतील, काही पक्षातील काही असतील, सगळे माझ्या बरोबर होते, आजही माझ्या बरोबर आहेत. जरी मला अनेक पक्षांचे फोन येते दुसऱ्या, जे आता असतील ते, की बाबा तू ये आमच्यात, परंतु काय मला काही योग्य वाटत नाही काही गोष्टी करणं. परंतु मी निवडणूक लढवतो हे 100% नाही. आणि उद्या माझं शक्ती प्रदर्शन करून मी फॉर्म भरणार आहे, उद्या 11-12 फॉर्म भरणार. तुम्हाला असं काय वाटतं काय कशामुळं आपल्याला गावं असेल तुम्ही पाहताय सगळे, तुम्ही तुम्ही सगळ्यांनीच मी काय काय केलंय आपण सगळ्यांनीच दाखवलंय या शहरामध्ये. दाखवा बरं कुणी पक्षाच्या माध्यमातून एक तरी प्लेस. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर काय उपयोग आहे, बाकीचे तर लांबच राहिले होते.
आता तुम्ही म्हटले की बाबा अजित पवारांनी सांगितल्यानंतर मी ऐकलं असतो, अजित पवारांनी उद्या सांगितल्यावर तुम्ही ऐकाल ते नाही सांगू शकत. त्याच्या आधी सांगितलं असतं तर 100% ऐकलं असतं, पण ह्याच्या पुढे सांगितलं ऐकलं हे नाही सांगू शकत. तुम्हाला अजित पवारांनी कामा लागायला सांगितलेलं असा विषय नाही. माझे प्रयत्न करायचे होते, मी 100% प्रयत्न केलेले नाही. पण अजित पवारांनी याच्या अगोदर तुम्हाला कोणता शब्द दिला होता तू कामाला? नाही, शब्दाचं नाही. आपण काय आणि कुणाच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवून काम करणं योग्य नाही. आपल्यात काय धमकी आहे पहिले दाखवली, माझ्यात काय करायची जिद्द होती मी दाखवून दिलेली आहे. परंतु आता नाही दिलं ती पीठ. आता अजितदादा मोठे, बाबासाहेब मोठे, अजितदादांनी जो निर्णय घेतला असेल तो चांगला घेतला असेल. त्यांना म्हणजे आता काय वाटलं असेल की होऊ शकतो नाही होऊ शकतो. आता एवढी तरुण वर्ग एवढ्या प्रमाणावरती लोकांनी मला इतका प्रतिसाद दिला ना की त्यामुळे माझी काम करण्याची अजून एनर्जी म्हणा किंवा कॉन्फिडन्स वाढत गेला. तुम्ही आता म्हटले की इतर पक्षाचे फोन येत आहे, तुम्हाला पुरस्कृत केलं तर तुम्ही पुरस्कृत म्हणून त्यांना त्याचा पाठिंबा घेणार आहात? 100% घेणार. मला फोन येत आहेत बरेचसे पक्षांचे की या आमचा आम्ही एम पी देतो येते, पण परंतु काय काही आपण करणं गोष्टी बरोबर वाटत नाही. आत्ता माझ्याबरोबर नगरसेवक आहे, काही आजी माझी भरपूर नगरसेवक आहे सगळ्या पक्षाचे. विशेष म्हणजे असं नाही की मी फक्त आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच नगरसेवक, सगळ्या पक्षाचे नगरसेवक. मला आत्तापर्यंत एवढे फोन आले ना की मलाच वाटतंय की मला तिकीट कसं काय करतात. अशा जर कार्यकर्त्यांना नाही मिळत असेल तर काय उपयोग नाही आयुष्यामध्ये, काय म्हणजे करून उपयोग नाही. संपर्क केलाय नाही, नाव नाही सांगू शकत, पण मला 3-4 पक्षांनी आतापर्यंत कॉन्टॅक्ट केले. क्विक ते नाव ज्यावेळी टिकले झाले ना त्यावेळेस मला लगेच आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला आहे तो खरंच चांगला घेतला असेल. त्यांना वाटत असेल की पिंपरी मतदारसंघामध्ये आपला उमेदवार यावा. आणि मला एक सांगायचं आहे, माझे आपल्याला सांगितले एकही कार्यकर्ता नाही, माझे सगळे भाऊ आहेत, आपण पत्रकार मित्र आहेत. काही झालं तरी मी उद्या फॉर्म भरणार आहे, शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करणार आहे. आणि एक गोष्ट सांगायची तर माझ्याबरोबर पक्षातले 70-80% नगरसेवक आजही माझ्याबरोबर आहेत. माझ्याकडून माझ्या बंधू भगिनींना नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आज ते माझ्यावर येत होते, परंतु मी त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, माझ्यामुळं कुणालाही त्रास झालेला मला चालणार नाही. एवढे दिवस त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, माझ्याबरोबर सगळेजण आलेत, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. की खरंच म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला बळ द्यायचं, सगळ्यांनी मला मदत केली. इतरही पक्षाचे नगरसेवक आपल्या बरोबर आहेत, बाकीच्या पक्षांनी पण मला फोन केले होते की तुम्ही आमच्याकडे या, परंतु मी काय तो अजून निर्णय घेतलेला नाही आहे. पण मी उद्या फॉर्म भरतो, हा पक्ष फॉर्म भरतो किती वाजता? साधारणतः 1 मी फॉर्म भरतो. रणनीती कशी असेल? रणनीती सगळे आम्ही गोळा होणार आहे, सगळा युवा वर्ग असेल,